महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाचे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच शिवसैनिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये कर्मचाऱ्याला एकट्याला सोडू नये. मतमोजणी होण्याआधी 24 तास 100 मीटर अंतरापर्यंत मोबाईल नेटवर्क बंद ठेवण्यात यावं या मागण्या केल्या. राज्यातील निकालाची पूर्व परिस्थिती पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी तसेच शिवसैनिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवा अशी मागणी केली आहे. आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये. 1 किलोमीटर रेडियसमध्ये एरियामध्ये जांभार असलं पाहिजे, कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे. मतदान मतमोजणी होण्यापूर्वी 24 आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक.